सर, शाळा तो सुरू झालेल्या आहेत, मात्र परीक्षांच्या संदर्भात काय, कशा प्रकारे परीक्षा घेण्यात येतील, ऑफलाईन असतील की ऑनलाईन असतील की कशा प्रकारे? कॉलेजेस पण सुरू करण्याचा निर्णय आपण घेतला होता, पण कॉलेजेस सुरू करत असताना दोन वॅक्सिनेशन झाले पाहिजेत आपण कंपल्शन केलेलं होतं. आता दोन वॅक्सिनेशन जर झालेलं नसतील तर त्या मुलांच्या परीक्षा ह्या नाईलाजाने आपल्याला ऑनलाईनच घ्याव्या लागतील. आणि आता ओमायक्रॉनचं जे काही वातावरण पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तयार होतं आहे, तर त्याच्यानंतर नक्की काय करायचं हे डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीच्या अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवावं अशा आम्ही सूचना केलेल्या आहेत. आणि संबंधित विद्यापीठाच्या कुलगुरूंनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून फायनल करावं, कारण त्या प्रत्येक जिल्ह्यातली परिस्थिती काही आम्ही एका ठिकाणी बसून सांगू शकत नाही. तर जिल्ह्याच्या स्तरावर आढावा घेऊन भविष्यात ऑनलाईन किंवा ऑफलाईन ही दोन्ही कॉम्बिनेशन ठेवून करावं हा निर्णय आम्ही नक्की घेऊ.